सर पानी एवढा मोठा किती किती साखर लागले ते चार लिटर नाराज होतो होय ना मला हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. आणि काल आम्ही इकडे आलोय आणि आज मी चालली बाहेर थोडस. काल ना खूप जास्त मी शूटिंग घेतलं नव्हतं कारण की एवढं थकलेलं होतं आणि विशेष म्हणजे माझं डोकं दुखत होतं. तुम्ही हसायचं नाही बरं का, आणि मी बोलते म्हणून मला हसते ते सगळेजण. तर चला आता, कालचा दिवस तर असंच गेला, आल्यानंतर खूप असं नाही का थकल्यासारखं झालं होतं आणि त्याच्यानंतर मग खूप काही जास्त शूटिंग घेतलं नाही. पण आज एकदम फ्रेश मूड आहे आणि सगळेजण असे साईड बाय साईडची नसं तयारी चाललेली आहे कारण की आम्ही चाललो एका ठिकाणी. म्हणजे खरं तर माझ्या एका भावाला नवरी बघायला आम्ही चाललोय. तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही इकडचे लग्नाचे जे पण सगळे व्हिडिओज बघितले होते ना, तर त्याच्यात आमची पूर्ण फॅमिली जॉईंट फॅमिली आहे असं मी सांगत होती. पण नेमकं कोण आहे कसं आहे काही सांगितलेलं नव्हते. परत मी आज आम्ही तिकडे चाललो नवरी बघायला, परत रिटर्न येऊन मी आज सासरी जाणार आहे आणि त्याच्यानंतर परत माहेरी एक 8 दिवसानंतर येणार आहे राहण्यासाठी. मग त्यावेळेस मी सगळ्यांची ओळख करून देणारच आहे. पण आता एक थोडक्यात सांगणार आहे कारण की कसं झालंय, आम्ही सगळे चाललोय ना, तर त्याच्यामुळे सगळे आमची जी माणसं आहेत ना, म्हणजे सगळे जेंट्स, ती एकत्र एकाच ठिकाणी आज दिसतील. तर तेवढे फक्त दाखवते आणि महिला मंडळ जे पण असेल ना, तर ते नंतर मी सांगते. तर सगळ्यांचं असं तयारी चालू आहे. तर हे माझे 3 नंबरचे काका आहेत आणि हे पाठीमागे आहेत ना ते माझे वडील आहेत आणि दुसरे 2 चुलते आणखी तयार होत आहेत. आणि तिकडे जे पायरीवर बसले त्यांना तुम्ही सगळेजण ओळखता. काकाच म्हणते तो नाना. म्हणजे आपल्याकडे कसं म्हणजे चुलते म्हणजे काका म्हणलं जातं आणि म्हणजे सगळे चुलतेला काका म्हणतात सगळेजण. पण आमच्याकडे कसं राहतं ना, नाना, आबा, बापू, भाऊ, म्हणजे असं जी पण आपली नावं असतात ना त्यानुसार आम्ही हे करतो. तर हे आहेत आमचे नाना. आणि इकडे बघा, हे मागच्या वेळेचा नवरदेव बसलाय पण आता ती जुना झालाय. आता दुसरा नवरदेव आहे, तिथं उभी आहे ती माझी मम्मी. आणि तिकडे छोटी छोटी सगळी चिल्लर पार्टी खेळतायत. त्याच्यानंतर इकडे आम्ही हा जो आहे ना गाडीतला, हा माझा मोठा भाऊ आहे. तुम्ही बऱ्याच वेळेला बघितलंय त्याला, काल काचतून हा दिसतोय. आणि सगळीकडे हा असतो त्याच्या आणि इकडे बघा, हा जो आहे ना पांढरे कपडे घालून आलेला, हा माझा छोटा भाऊ आहे. म्हणजे गाडी जो आहे तो माझा मोठा भाऊ आहे, मी मधली, आणि हा जो आहे ना हा छोटा भाऊ आहे. तर तुटक मुटक थोडी ओळख झालेली, अजून सविस्तर हळूहळू जसे जसे व्हिडिओ येतील ना तर तसं तसं कळेल तुम्हाला. तर आता सगळेजण आम्ही असं चाललोय, आम्हाला तिकडे 2-3 तासच लागणार आहे, तर जास्त वेळ नाही. आणि त्याच्यानंतर मग मला सासरी पण जायचंय. पण तिकडचं काही मी काही शूट घेऊ शकणार नाही कारण की थोडस नाही का पर्सनल राहते. ते नवरी बघायला चाललोय आम्ही. आणि हा 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 आहे होणारा नवरदेव, ह्याच्यासाठी आम्ही चाललोय नवरी बघायला. आणि हे ज्येष्ठ जावाय, ज्येष्ठ जावाय कसं चाललंय खरं सांगा. उग सगळ्या काय कोडन मध्ये कशाला पाटील मध्ये आणि हे आमच्या मोठे वहिनी जाऊ बघायला चालले आणि मी वहिनी आणि काकी म्हणजे बंटेची मम्मी तिथं काकी नको नको म्हणत म्हणत होते पण म्हणत होते आम्ही तिला तुम्हाला
लवकर सांग हाक मारे काका मग नाटक लिपस्टिक बघ किती लावली तुझ्या तुझं शिकली म्हणा मी म्हण तिला तिला म्हण की तुझं शिकली म्हण शिकली सायराटची नदी का ग येसराव ये तुला बसवते चल जामदारायचं नाही तर पडतो इकडं हा जामदारा हांगत असत तिला तिकडून धरायचंय श्रावी जामदार मोठा दे ना तुले हा गाव लागण पडलं तर तिकडून जवळ जा बघा 10 वाजता गेलेलो ते 2-4 तास गेलेस तर आता थोड्या वेळ आराम करते ऊन आहे खूप आणि 3-4च्या नंतर मग आम्ही आमच्या आता सासरी जाणार आहे तर माझे भाऊची येतील नाहीला तर त्याच्यानंतर मग जायचं आहे आम्हाला तिकडे तर पूर्ण असं नाही का काल पूर्ण इकडे येण्यात दिवस गेला आणि आजचा दिवस पण असंच जाणार आहे म्हणजे आम्ही तिकडे नवरे बघा गेल्यामुळे तिकडे 2-4 तास गेले आणि आता इकडे घरी पण ना मी जसं की म्हटलं ना की खूप पाहुणे आलेले आहेत आता सुद्धा आणि ते परत नाही का खूप पाहुण्यांना मला दाखवायला पण नाही चांगलं वाटत कारण कसं राहतं कुणाला आवडते कुणाला न आवडते त्याच्यामुळे मी नाही पण आमची जॉईंट फॅमिली आणि मग माझे वडील थोडेसे आजारी होते त्याच्यामुळे सगळेजण भेटायला येत आहेत आणि त्याच्यामुळे सगळं बायकांचं स्वयंपाक करणं किंवा त्यांचं ते बसणं गप्पा सगळं चाललेलं आहे आणि आता थोड्या वेळ बसते म्हणजे खूप वेळ नाही अजून 2 तास आहेत 2 तास थोडंसं झाल्यानंतर मग परत आम्हाला आमच्या सासरी जायचं आहे कारण की आत्ता एक दिवसच मी राहणार होती ना इकडे परत मी 8 दिवसानंतर येणार आहे आणि तेव्हा आल्यानंतर ना इकडचे थोडंसं डिटेलमध्ये म्हणजे नाही का ओळखी म्हणा किंवा जे पण काही छान छान व्हिडिओ बनवेल ते त्याच्यानंतर आणि पोरांचा पण बघा गोंधळ एवढा चाललाय की नाही म्हणजे आमचं असं नॉर्मल ज्यावेळेस आम्ही सगळेजण एकत्र येतो ना खूप लोक आहेत ना म्हणजे घरात सगळे आम्ही बाहेर न येणारे इथले वेगळे त्याच्यामुळे असंही घर भरून जातं आमचं तर चल आता जाताना एकदा भेटूया सरबत घेऊन जा मी बघा अशी पाहुण्या रवळ्या येतात त्याच्यामुळे आमच्या बायांची सगळी गडबड चालली इकडे स्वयंपाकाची ह्या आमच्या नवीन पाहुणे आल्यात नवीन नवरीच्या चुलत्यात आता लग्न झालेल्या आणि इकडं चालल्यात भाकरी काय करताय लोणच्यासाठी वय होय अग मला म्हणलं बंटू ती घेतले मोहऱ्यान ते फळकुंड मेथ्या घरच्याच आहेत आपल्या ह्या भाकरी सात आता होय जेवायला करायचं की थोडस चालल्यात नुसता नुसता धिंगाणा चाललाय बायांचा कामाचा आणि इथं बसले असं आम्ही पाहुण्यांच्या पशी गप्पा मारत थोड्या वेळ चुली पुढच म्हणजे भाकरी पण चालू आहेत आणि आता आबळ कसं का नाही एवढं आबळ पण जास्त आले आता मग अशी एवढं ऊन होतं आणि आता एवढं आबळ आले पाऊस होते की काय माहित नाही जायच्या अगोदर आम्हाला हा खेळती तू फुगा खेळती आणि इकडे श्रावी खेळती माती मग असं अचानक आबळ आलंय ना त्याच्यामुळे इकडे कांदे वगैरे आहे ना तर ते झाकायचं काम चालू आहे आमचं इथं सगळं सगळं झाकलंय ना बापू सगळं हवा सुटली एकदम आबाळ आले खूप जास्त कांदा सगळा झाकला बापू आणि तिकडचा हा आणि असा सगळा कांदा एवढा सगळा पूर्ण झाकला इकडं काय माहित पाऊस येईल काय आबाळ बी आलंय आणि एकाच बारचीला आलं तर येईल पण आणा लवकर पाऊस यायला लागलाय पाऊस आलाय बर का अहो तिकडे गेली पण लय वारं सुटलंय
अयो पाणी एवढा मोठा पाऊस आला तू तिकडे तर पाणी कसं वाहतंय बरं झालं का ग चोप बघ पाऊस कसा आला आज जायचं कस रे अजून मी गरजत आहे पूर्ण तिकडे बघ किवे कसे लावले सगळ्या फंटा बदामाचा फंटा पडलाय का खाली पिलांच किती ग तो कस लटलट उडतात इथं लय नुकसान झालं गे ती किती किती घाबरल्यात इथं हा त्याला हा उभ उभ ठेवा आणि त्यांना थोडस थंडी वाजते म्हणून तिथं आणलं हा तसं करा किती अवघड आहे बाई खर अर्ध्या तासापूर्वी कसं होतं ना अर्ध्या तासात काय झालं असलं जागा मागणी होय पिलांना फक्त त्यांना उभी पिटली चांगली होती ना अजून बी काकडले ते तू कशी काकडली तशी जास्त जास्त बाई ही करची जास्त जे ही झालेत ना हा त्यांना अगोदर थोडं उभ द्या नाही चालायला लागली तिकडची गय तर बरं वाटतंय त्यांना लगेच लांबून मामी लांबून थोडस कसलं ऊन पडलं होत्याचं नव्हतं झालेलं की एका तासात तर तास बी नसेल ना एक तास बी नसेल झाला हो का आता किती ऊन पडलंय इतका पाऊस पडून लगेच इकडून या अर्ध्या तासात पूर्ण असं वाटत होत की असंच ऊन आहे आणि अर्ध्या तासात पूर्ण एवढं सगळं घडलं पूर्ण पाणी साठलं इकडं सगळं कांदा वगैरे भिजलाय है ना कांदा भिजलाय सगळा कागद पूर्ण झालाय बघ आता ऊन लागायला लागलं एवढं माहितीये ना तर रस्ता बी सगळं पूर्ण चिखला निघाला पिलांचं गळ आहे का हाल चाललं खाली बायांची किती सेवा चालली त्यांची माहिती काम करायला सगळे काम करतो तू कपडे तुझे खराब होतील सगळे ठेवून दे लोक इकडे श्रावीचं पण काय चाललंय बघ हा ती ठेवून दे घाण आहे ग सी या सगळे फ्रॉक घाण होईल तुझी हा मला भेटली म्हणून
तिकडे पण थोडं कमी चालले म्हणजे बाबूने लय भारी होत जातीच होय बाप म्हणते म्हणून अशी चालली की रडा नाही सुद्धा नारा सुद्धा होय ना जसं काय महिलांचा नांदा चालली रे पाय रडा लागली काय पाया पड़ा चल चल पाया पड़ता तुझे पड़त ना का लग्न आधी झालं पण मोठा आहे की चल भाऊच्या पायाच्या आजीला मावशी दार बंद केले बाय अरे जत्रा दिसती घालवायला जत्रा दिसती मोठी लट चला बाप्पू येतो चला बंटू छे हे नाही बाबा ती तर लावली ह्याच्या आड बघ ते ही आहे का नाही बाहेरचं स्टँड त्याच्यावर त्याच्यावर मग कोणी घालून गेलं का काय काय माहिती दादी आला का कोणती तिथंच होती सकाळी आणि सध्याचे जे कॅमेरामॅन आहेत ना तर ते माझ्या मिस्टरांचे मामा आहेत आणि ते फोनवर बोलत आहेत त्यामुळे तुम्हाला डबल आवाज येत असेल आणि त्याच्यानंतर पण ते आमच्याकडे आले होते ना मग पुढे पण जे पण काही चेष्टा वगैरे असेल ना तर ते त्यांच्या दाजींसोबत करत आहेत तर फायनली मी सासरी पोहोचलेली आहे म्हणजे आम्ही सगळेजण आणि आता इथून पण काही थोडेफार व्हिडिओज येतील ना तर ते सासरचे असणार आहेत रामकृष्ण हरी रामकृष्ण बंडा कुठं गेला गाडी गाडी तुझी शूटिंग काढतो चल पुढं खूप पुढं काढतो तुझी शूटिंग काय नाही असंच मजा मजाने होय घेऊ पुढं नाना पशी तुला काय खोटं वाटतं काय हो आयो पाटलाची घेतो की डेरी चोळत्यात पाटेल पाटलाचे शूटिंग घेतो ना राहू द्या की राव चांगले आयो ये दाजी पैसे तुझी शूटिंग घेतो ये लगी भांडी दिली आहे की नाही अयो किती छान आहेत ग भांडी आता नीट खेळायची बर का ठीक आहे खेळती भांडी आजीने आणलेली भांडी आवडली का बाळा तुला
करती खोट खोट म्हणती की माझी पर्स घेतली. तुमचं काय बरोच, तुम्ही घेऊन जाता मला आणली म्हण है का ना ताई.